हॅलो बालमित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला आता आपण आपला प्रश्न पाहूया प्रश्न काय होता बघा अ फार्मर एक शेतकरी आहे आधी मी वाचून दाखवतो मग तुम्ही माझ्यासोबत नंतर वाचा हां पुढच्या वेळेला अ फार्मर प्लांट्स फोर वन टू फोर हंड्रेड अँड ट्वेल् ट्रीज इन अ प्लांटेशन ही कट्स डाऊन टू सेवन एट टू सेवन टू हंड्रेड अँड सेवन्टी एट ऑफ द ट्रीज हाऊ मेनी ट्रीज आर लेफ्ट चला आता माझ्यासोबत वाचा फार्मर प्लांट्स फोर वन टू फोर हंड्रेड अँड ट्वेल्व ट्रीज इन अ प्लांटेशन ही कट्स डाऊन टू सेवन एट टू हंड्रेड अँड सेवन्टी एट ऑफ द ट्रीज हाऊ मेनी ट्रीज आर लेफ्ट ओके सो एक शेतकरी आहे त्यांनी काय केलं आहे त्यांनी प्लांट्स म्हणजे लावली आहेत किती झाडं लावली आहेत चारशे बारा झाडं लावली आहेत ओके आणि त्यांनी काय केलं कट्स डाऊन म्हणजे कट केले किती टू सेवन्टी एट ट्रीज त्यांनी काय केलं दोनशे अठ्ठ्याहत्तर टू हंड्रेड अँड सेवन्टी एट ट्रीज कट केले पुढे काय विचारलं त्यांनी आपल्याला तर मग हाऊ मेनी ट्रीज आर लेफ्ट किती शिल्लक राहिले ते आपल्याला शोधायचं आहे म्हणजे आपण काय करणार टू सेवेंटी एट मायनस करणार कशामधून फोर वन टूमधून फोर हंड्रेड अँड ट्वेल्वमधून येस चलो आता आपण मांडणी करूया यांची छानपैकी टेबल बनूया आपला टेबल आलेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो फोर वन टूला आपण इथे नोट डाऊन करून घेऊया पटकर्णी येस सो फोर वन टू ओके आता हे सुद्धा तुम्ही युनिट प्लेसपासून लिहिले तरी काय हरकत नाही हे सुद्धा युनिट प्लेसपासून लिहा सो टू वन फोर ओके आणि पुढचा नंबर काय आहे टू सेवन एट ओके म्हणजे एट सेवन टू व्हेरीफाय करायचं जेव्हा तुम्ही लिहिता ना याच्यामधून तेव्हा व्हेरीफाय करायचं की हाच नंबर तुम्ही इथे लिहिला आहे काही वेळेस चेंजेस होऊ शकतात ओके सो so, हे करेक्शन करून घ्यायच्या ओके ह्या सिल्ली मिस्टेक करायच्या नाही चला आता पुढे पाहूया आपण सर आता मधून एट जातात का मायनस होतात का नाही जात म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बॉरो करावं लागेल सो इथे आहेत वन टेनकडे वन आहे ना येस तो 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 ये उसना सो त्याकडे आपण उसणा घेऊया सो ह्याच्याकडे किती शिल्लक राहिले इथे शिल्लक राहिले वनमधून आपण एक टेन तिकडे पास ऑन केला सो इथे राहिले फक्त झिरो सो एक पास केल्यानंतर इथे टेन आणि हे आधीचे टू म्हणजे हे झाले ट्वेल्व येस yes, आता विद्यार्थी मित्रांनो ट्वेल्वमधून एट मायनस होतील का येस होतील सो एटच्या पुढे आपण ट्वेल्व एपर्यंत काउंट करूया सो नाईन टेन इलेवन ट्वेल्व सो वी गेट फोर आपण इथे लिहूया फोर आता मला सांगा झिरोमधून सेवन जातात का नाही जात म्हणजे आपल्याला काय करावं लागेल ह्यालासुद्धा बॉरो करावा लागतील सो so, आता आपण जाऊया पुढे आता इथे फोर आहे ते फोर हंड्रेड आहेत आपण यातनं हंड्रेड बाय करूया बॉरो करूया सो so, विद्यार्थी मित्रांनो फोरमधून एक मायनस झाले की किती राहतील इथे थ्री राहतील आता आपण काय केलं हंड्रेड बॉरो केले हंड्रेड म्हणजेच काय हंड्रेड म्हणजेच टेन टी आपण टेन टी बोरो केले सो टेन प्लस झिरो म्हणजेच टेन सो आपण इथे लिहूया टेन येस आता विद्यार्थी मित्रांनो टेनमधून सेवन जातील का येस yes जातील सो सेवनच्या पुढे टेन एपर्यंत काउंट करा एट नाईन टेन सो वी गेट थ्री सो आपला आन्सर आलं इथे थ्री हां आता पुढे थ्री मायनस टू थ्रीमधून टू गेले किती राहतील वन सो वी गेट वन वन हंड्रेड अँड थर्टी फोर हे आपलं उत्तर बनलेलं आहे समजलं म्हणजे किती ट्रीज तिथे शिल्लक आहेत हाऊ मेनी ट्रीज आर लेफ्ट देअर हाऊ मेनी वन थ्री फोर वन हंड्रेड अँड थर्टी फोर समजलं ना चलो आता भेटू आपण पुढच्या प्रश्नामध्ये बाय